केरळमधील पूरग्रस्तांसाठी शिवराय विचारी पथारी संघटनेच्या वतीनं मदत फेरी काढून सामाजिक भान जपलंय. या मदतीचे स्वरूप अधिक व्यापक करण्यासाठी शिवराय विचार पथारी संघटनेतर्फे आज शिवराय विचारी पथारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांच्या नेतृत्वाखाली मदत फेरी काढण्यात आली. गुरुजी तालीम मंदिरापासून या मदत फेरीचा प्रारंभ झाला. तेथून लक्ष्मी रस्ता शगुन चौक मार्गे मंडईतील लोकमान्य पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप झाला. या मदत रॅलीमध्ये रोख रक्कम, कपडे आणि अन्य जीवनावश्यक वस्तू स्वीकारण्यात आल्या. यावेळी लक्ष्मी रोड परिसरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांनी देखील विविध स्वरूपात मदत केली. ही सर्व मदत पुणे येथील FTII अर्थात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये केरळच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या मदत केंद्राकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. आमच्या शिवराय विचार पथारी संघटना ही रस्त्यावर पोट भरणारा जी संघटना आहेत हे पथारीवाले आहेत. आम्ही पथारी, आमची युनियन आहे शिवराय विचार पथारी असं आमच्या संघटनेचं नाव आहे. शिवरायांचा विचार काय आहे तर ज्या ठिकाणी जो कोणी अडचणीत आला असेल त्याला मदत करायची. तर केरळ राज्यामध्ये जो प्रचंड पाऊस झाला आहे आणि त्याच्यामुळं जो महापूर आलेला आहे त्या परिसरातल्या लोकांना आमच्या प्रत्येक पथारी व्यावसायिकांनी जवळजवळ 200 कुटुंबासाठी नवरा बायको त्यांची मुलं स्वतःच्या कष्टाच्या पैशातून त्यांना कपडे देणार आहेत आणि त्यांच्या संसार उपयोगी वस्तू तेवढंच करून आम्ही थांबत नाही. तर आम्ही या ठिकाणी एक फेरी काढतो आहे आणि त्या फेरीमध्ये सरळ हाताने मदत मागतो आहे. त्याच्यामध्ये न वापरलेल्या नवीन वस्तू, कपडे, साडी, चुडी, चप्पल, जे जे आवश्यक आहे, औषधं असतील असं आम्ही हे फेरीत मागतो आहे. ती गोळा करून फिल्म इन्स्टिट्यूटने जे तिकडंचं जे सुरू केलेले केरळला पाठवायचं त्यांच्याकडे आम्ही हे सुपूर्द करणार आहोत.